Dici mom. Forse anche se. इतने के लिए खाए लगे ना आता नहीं खाई चीज़ ना स्वागत आहे तुमच्या सर्वांचं गृहिणी स्पेशल मराठीवर. गावी जायला निघालेलो आहे आम्ही. पुतणीचं लग्न आहे त्याच्यासाठी आणि आणखी सुद्धा एक दोन कार्यक्रम आहे. तर पुढे व्हिडिओ येतीनच तुम्हाला समजतीनच का कार्यक्रम नवीन नवीन पाहायला भेटेन काहीतरी आणि पद्धती पण पूर्णपणे नवीन दिसतील. आणि यावेळेस आम्ही वर्मा आहे त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही दिसणारच आहे. माझ्या जावा किती आहे काय आहे हे सर्व तुम्हाला दिसेलच येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते असणार आहेच. त्यानंतर गावाकडे एक मोठा कार्यक्रमसुद्धा असतो चैत्र महिन्यामध्ये तर त्याचासुद्धा व्हिडिओ येईल लवकरच. तर तो पण असणार आहे त्याच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि लग्नाचे व्हिडिओ तर पूर्ण पहाच. नातेवाईक कोण आहे जावा किती आहे त्यानंतर आमची फॅमिली खूप मोठी आहे. घरी लवकर पोचलो होतो पण त्याच्यानंतर व्हिडिओ काही केला नाही. आणि आता आलेले आहे ज्वारीचं पीठ. पिठाची वाटप सुरू आहे. गावामध्ये खूप मोठा भंडारा असतो आमच्या चैत्रमध्ये आणि देवीचं सोंग पण असतं तर त्याचा स्पेशल व्हिडिओ येईल तुम्हाला. तर त्याचं जे भंडाऱ्यासाठी भाकरी कराव्या लागतात तर त्या भाकरी घरून द्याव्या लागतात. त्यासाठी प्रत्येक ज्या घरी आहे ज्वारीच्या पिठाची वाटप होते. त्याच्यानंतर त्याच्या भाकरी तयार करून त्या द्याव्या लागतात. तर हे पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं. नाही तिकडची राहिली ना लाडूची. त्याच दिवशी संध्याकाळी रुखवत काढलेला आहे. तर जेव्हा मुलीचं लग्न असतं तेव्हा रुखवत थोडा जास्त काढावा लागतो. आतापर्यंत मुलाचेच लग्न दाखवलेले आहे तुम्हाला मी तर त्याच्यामध्ये रुखवत कमी होता पण आता बरंच द्यावं लागतं. त्यासाठी रुखवत चालू आहे इकडे आणि गाणे पण चालू आहे. बाहेर करणंसुद्धा चालू असतो आणि तळणंसुद्धा चालू असतो. तर ज्या काही नातेवाईक असतात ओळखीच्या बाया असतात त्या रुखवत काढण्यासाठी येतात. आणि हा कार्यक्रम रात्रीच असतो. रात्री 11-12 वाजेपर्यंत चालू असतं हे करणं. तर कुरड्या सांडाया त्यानंतर करंजा लाडू असतात ते वळीव लाडू असतात. त्यानंतर जे ओटी भरण्यासाठी लाडू असतात ते पण असतात. ह्या ज्या घरात बसलेल्या आहे ह्या अर्ध्या पण बायका नाही आहेत. अजून बाहेर पण बऱ्याच जणी आहे. त्यानंतर पल्लीकडच्या रूममध्ये पण आहे. आणि हे थोडंसं असं करावं लागतं लग्नाच्या दिवशी. तिकडच्या वरमाया ज्या असतात त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी थट्टामस्करी चालते. आणि हे लाडू आहे ओटीमध्ये भरण्यासाठी. नवरदेवाच्या सोबत जेवढ्या बायका येतील तर त्यांच्या प्रत्येकीच्या ओटीमध्ये अशा एका मुठीमध्ये बसतील एवढे भरावे लागतात. एक किंवा दोनही द्यावे लागते तर मुठीमध्ये बसतील तेवढे द्यावे लागतात. आणि हे या पद्धतीने गव्हाचंच पीठ आहे त्याच्यामध्ये थोडी हळद वगैरे टाकून ते करतात. आणि रुखवत काढणं झाल्यानंतर ज्या बाया रुखवतासाठी आलेल्या होत्या त्यांची ओटीसुद्धा भरावी लागते. तर एका कागदामध्ये जे काही केलेलं आहे त्यात थोडासा असा चुरा करतात कागदामध्ये बसेन असा आणि प्रत्येकीच्या ओटीमध्ये देऊन उखाणे घ्यावे लागतात. त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. मंदिरामध्ये जावं लागतं तर मामांचं म्हणजे माझे सासरे आहेत त्यांचं चालू आहे नारळ त्यांच्या शेंड्या काढणं. कारण हनुमानजीच्या मंदिरात त्यानंतर देवीच्या मंदिरामध्ये नारळ वगैरे फोडावं लागतात. तर सकाळचाच टाईम आहे हा. Thank you.
Andan pound rail away. Andan pound rail. The Chanter du Parigelo, me and the Nanesati, no resati, at the Putnitsa slag night, the Chamul Janglan, the Nana Valagatota. Any Pratekani Vigland and get Lilio, the Chamul Amcha, whatever to the Kayana, which are Amadiamala Burras, Piravalagla, Pern Sapodla, Stichamana Sarka Sapodla, and iti and another greening alvata. Grialanter Majasa Subaya hit. तर त्यांचा चालू आहे भाकरी करणे कारण भंडारा आहे गावामध्ये तर जे रात्री पीठ घेतलेलं होतं त्याच्या भाकरी करणे सुरू आहे आणि बाकी जे काम सुरूच होते लग्न घर म्हटल्यानंतर थोडंसं चालूच असतं प्रत्येकाचं भंडारा होता त्याच्यामुळे संध्याकाळी जेवण बाहेरच होते भंडाऱ्यामध्ये त्याच्यामुळे जे काही शिल्लकचे काम होते लग्न घरातले ते संध्याकाळी ठरवलेले होते काही ज्वारीचं पीठ काही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करतात भंडारा असला की घरी नाही करत आपण जेव्हा घरी दळतो तेव्हा नाही करत पण भंडाऱ्यामध्ये करतात तेव्हा ज्वारीचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ सुद्धा मिक्स करत असतात तर हातावरच्या भाकरी करतात जुन्या बाया आणि आजकाल हातावरची भाकर म्हणजे काय असते कोणालाच माहिती नाही सर्व थापूनच करतात आणि चुलीमध्ये काड्या तर आहेच पण सकाळी जे नारळ सोललेले होते ते सुद्धा चुलीमध्ये जाळण्यासाठी उपयोगी येतात
इकडे आता माझ्या बांगड्या भरणं सुरू आहे, कारण अगोदरच ज्यांना लग्न घरच्या बांगड्या असतात त्या भरणं झालेल्या होत्या आणि मी थोडी उशिरा गेले, त्याच्यामुळे इकडे आता बांगड्या भरणं सुरू आहे. आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला भेटतील, तर त्यासाठी सबस्क्राईब करा.